अरे वाह, अभ्यास बस लिए स्वार्थी की। अरे बाप रे, कोणाच्या तरी पोटात कावळ्यांची कावकाव ऐकू येते आणि पोटातल्या कावळ्यांना भेळ खूप आवडते। चला बाबा, आता तर भेळ त्यांना खाऊ घातलीच पाहिजे। कोणाला खायची आहे भेळ? कार्तिकीला खायची आहे? अगं घे ना, छान तुला आवडते तशी तिखट गोड भेळ आहे। तुला नको तर ठीक आहे, आमची बाहुली भेळ खाईल। चालेल ना, बाहुलीने खाल्ली तर? मी काय हिला आणले नाहीये। तुला माहितीये का, मी दुकानासमोरून जात होते ना, ते हिने मला हाक मारली आणि मला म्हणाली की मला कार्तिकीकडे घेऊन चल। ऐकेच ना, मग मी आणलं तिला। तिला तुला भेटायचंय, भेटशील ना? खा ना। अग कार्तिकी, तुला बाहुली आवडते ना, तुझ्यासाठी आणली आहे मी। अरे बाप रे, एवढा राग? नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्याचं म्हणणं तरी काय, नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्याचं म्हणणं तरी काय। नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्याचं म्हणणं तरी काय। कार्तिकी, नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय, नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय।